परत एकदा आपले यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण अतिशय महत्त्वाचा एक टॉपिक पाहणार आहोत. अनेक वेळा आपल्याकडे मराठीमध्ये माहिती असते आणि त्याची आपल्याला लगेच इंग्लिशमध्ये करायची असते, मग ते नाव असो किंवा इतर मॅटर असो कोणते. त्याचप्रकारे अनेक वेळा आपल्याकडे इंग्रजीची माहिती असते आणि ती मराठीमध्ये करायची असते. अशा वेळेला जर एक्सेल शीटमध्ये माहिती असेल किंवा वर्डमध्ये माहिती असेल आणि ती तुम्हाला रूपांतरित करायची असेल, तर सरळ आणि साध्या आणि सोप्या पद्धतीनं आपण कसं काय करू शकतो ते बघू. त्या ठिकाणी एक उदाहरण घेऊ आपण. भाषेचे रूपांतर अगदी काही क्षणात, हे एक टायटल आहे या ठिकाणी दिलेलं. आता आपल्याकडे काही विद्यार्थ्यांची लिस्ट आहे. आता जवळपास विद्यार्थी किती आहेत? 72 विद्यार्थी आहेत. ओके, देर आर 72 स्टुडंट्स. आता याचं जर आपल्याला इंग्लिशमध्ये करायचं झालं तर एक एक नाव टाईप करायला किती वेळ लागू शकतो. म्हणून त्या समस्येवर एक उपाय आपण काढलेला आहे आणि त्या उपायाच्या माध्यमातून आपल्याला कमीत कमी वेळ लागण्याची शक्यता आहे. आता ती टेक्निक कशी आहे ती आपण एकदा समजून घेऊ. ओके, उदाहरण घेऊ आपण. बघा, आता हे समजा हे नाव आहे आणि हे आपल्याला इंग्लिशमध्ये करायचं आहे. तर इंग्लिशमध्ये करण्यासाठी आपल्याला एक तर इंग्लिशमध्ये टाईप करा. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण इंग्लिशमध्ये टाईप करू आणि याला वेळ किती जाणार? याला जास्त वेळ जाऊ शकतो. ओके, आता हे जर असं प्रत्येक नाव टाईप करायला गेलो तर कितीतरी वेळ लागेल आपल्याला. मग त्यापेक्षा आपण एक सोपा उपाय करू. आपल्या लॅपटॉपमध्ये जर ही फाईल असेल तर लॅपटॉपमध्ये इंटरनेट जॉईन असणं गरजेचं आहे. इंटरनेट जॉईन करून गुगल क्रोमवर जा. या ठिकाणी बघा, हा गुगल क्रोम दिसतो. या ठिकाणी जायचं आहे आपल्याला. अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण उपयुक्त नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा. टू वॉच सच अ टाईप ऑफ यूजफुल व्हिडिओज, प्लीज सबस्क्राईब दिस चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन सो दॅट यू विल नेवर मिस अन अपडेट. अँड द नेम ऑफ अवर चॅनल इज AK प्लस युनिवर्स ऑफ लर्नर्स. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ओके, या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे गुगल ट्रान्सलेट. या ठिकाणी बघा, सुरुवातीलाच गुगल ट्रान्सलेट आलेला आहे. याला आपण क्लिक करायचं. याला क्लिक केल्यानंतर एंटर टेक्स्ट असं या ठिकाणी दिसते. आता जे तुम्हाला कोणत्याही भाषेमधली असो, आपल्याला सध्या काय करायचं आहे, मराठीमधली इंग्रजीमध्ये करायचं आहे. इंग्रजीमधली माहिती मराठीमध्ये करता येते आणि मराठीची इंग्लिशमध्ये करता येते, हिंदीमध्ये पण करता येते, कशामध्ये करता येते. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे जे फाईल आहे ती मराठीमधली आहे आणि आपल्याला ती इंग्रजीमध्ये रूपांतर करायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी 72 मुलांचे नाव आहेत. हे 72 मुलांची सगळीचे सगळी नावं जर आपण सिलेक्ट केलं तर प्रॉब्लेम काय होतो बघा. ओके, कॉपी केलं, तर पूर्ण याला कॉपी केलं आणि या ठिकाणी आपण टाकलं. इथे टाकल्यानंतर या ठिकाणी मेसेज बघा काय येतो. ट्रान्सलेट करत असताना टेक्स्ट एक्सीड्स 3900 कॅरेक्टर लिमिट, म्हणजेच आपल्याला एका वेळेस या ठिकाणी 3900 कॅरेक्टरचंच आपण ट्रान्सलेशन करू शकतो, त्यापेक्षा जास्त करू शकत नाही. मग आपण एवढी घाई कशाला करायची? टाईप करण्यापेक्षा, जे टाईप करण्यामध्ये जेवढा वेळ लागतो या ठिकाणी कमीच लागणार, त्यामुळे आपण पूर्णच्या पूर्ण नाव घेता, नाव न घेता थोडे थोडे घेऊ. बघा, ठीक आहे. आता थोडे थोडे म्हणजे आपण 10 घेऊ किंवा अंदाजे जेवढे बसतील समज 10 बघू आपण. कॉपी केल्यानंतर या ठिकाणी आपण 10 पेस्ट केले. पेस्ट केल्यानंतर बघा, ऑटोमॅटिक एकाच सेकंदामध्ये सगळेच्या सगळे इंग्लिशमध्ये झाले. मग याला काय करायचं, खाली बघा या ठिकाणी एक कॉपी नावाचं आयकॉन दिसतो, याला क्लिक करायचं. परत एक्सेलमध्ये जायचं, एक्सेलमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी परत क्लिक करायचं, या ठिकाणी पेस्ट करायचं, झालं इंग्लिशमध्ये. आता या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम होतो बघा. काय होतो, हे जे नावं दिलेले असतात हे जर मराठीचे नावं असतील, म्हणजे मराठी शब्दापासून बनलेले नावं असतील, त्याचं कधीकधी इंग्लिशमध्ये होते किंवा वेगळं काहीतरी होते. आता या ठिकाणी बघा, बानखेले ईस्ट राहुल असे आलेले आहे. आता या ठिकाणी पूर्वा म्हणजेच पूर्व, त्या पूर्वला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणणार, ईस्ट म्हणणार, म्हणून असं येणार. सांगायचं हे आहे की याच्यामध्ये पूर्णचे पूर्ण जरी बरोबर नाही आलं, पण जर उदाहरणादाखल एक गोष्ट सांगायची झाली तरी पूर्ण 72 मुलाचं ट्रान्सलेशन करण्यासाठी जर आपल्याला एक तास लागत असेल तर या पद्धतीने जर काम केलं आपण तर आपल्याला 15 लागतात फक्त. कारण की काही चेंजेस जे होतात ते आपल्याला फक्त व्यवस्थित करायचे असतात, करेक्ट करायचे असतात. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा,
बाण केले आलं आपण या ठिकाणी काय करू मग इंग्लिश मध्ये पूर्वा किती वेळ लागला जास्त वेळेच्या मध्ये लागत नाही म्हणजेच आपल्याला रियल टायपिंग करून प्रत्येक शब्द टायपिंग करून एवढा वेळ वाया घालण्यापेक्षा ही मेथड बरी आहे ठीक आहे इथपर्यंत आपण केलं याच्यामध्ये काही चेंजेस आपण करू शकतो प्रत्येक याच्यामध्ये चेंज करायची गरज नाही कधी कधी ॲटोमॅटिक जसे तसे व्यवस्थित नावं येतात उदाहरणार्थ बघा बेग तस्लीम ताहेर या ठिकाणी अगदी व्यवस्थित नाव आलं भोर साक्षी केशव व्यवस्थित नाव आलं म्हणजे प्रत्येक वेळा चुका होत नाही पण एखादा शब्द होऊ शकतो त्याला आपण चेंज करायचं ठीक आहे आता परत आपण या ठिकाणी 20 घेऊ म्हणजे पहिल्यांदा 21 घेऊ बघू किती का परत या ठिकाणी गुगलला क्लिक करायचं गुगलला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काय करायचं आपल्याला एंटर टेक्स्टमध्ये पेस्ट करायचं पेस्ट केलं आले पूर्णीच्या पूर्ण नाव ठीक आहे परत त्याला काय करायचं या ठिकाणी कॉपी करायचं कॉपी केल्यानंतर परत एक्सेलमध्ये जायचं एक्सेलमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी काय करायचं पेस्ट करायचं बघा जे 72 मुलं इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेट किंवा टायपिंग करण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा कितीतरी वेळ कितीतरी पटीने वेळ कमी लागतो या ठिकाणी ठीक आहे म्हणजे इथून परत कॉपी करायची कॉपी केल्यानंतर या ठिकाणी काय करायचे पेस्ट करायचे पेस्ट केल्यानंतर या ठिकाणी इंग्लिशमध्ये ॲटोमॅटिक त्याचं होईल त्याला परत कॉपी करायचं आणि कॉपी केल्यानंतर परत एक्सेल शीटमध्ये पेस्ट करायचं ठीक आहे ही एक अशा पद्धतीची एक टेक्निक आहे की ज्यामुळे आपलं काम सोपं होऊ शकते ओके 72 मुलांना त्याचं इंग्लिशमध्ये करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही मला असं तरी वाटतं बघा किती राहिले आपले झाले जवळपास म्हणजे बघा 72 मुलाचं ट्रान्सलेशन करण्यासाठी आपल्याला किती मिनटं लागले आता व्हिडिओ सुरू होऊन 6:46 झाले म्हणजे आपल्याला जवळपास 72 मुलाचं इंग्लिशमध्ये करण्यासाठी 6 ते 7 लागली आणि त्याला परत करेक्ट करण्यासाठी आणखी 15 लागतील म्हणजेच आपलं जे 1.5 तासाचं काम आहे ते 20 ते अर्ध्या तासामध्ये होऊ शकते काही थोडेफार नॉर्मल आपल्याला चेंजेस करायचे असतात पूर्णच्या पूर्ण चेंज करायची गरज नाही आय थिंक दॅट दिस इज वन ऑफ द बेस्ट टेक्निक टू ट्रान्सलेट अवर एनी टाईप ऑफ डाटा फ्रॉम मराठी टू इंग्लिश ऑर इंग्लिश टू मराठी अगदी सोपं आहे ओके मला असं वाटलं की तुमच्यापर्यंत शेअर करू कारण की आपण ऑफिशियल फील्डमध्ये काम करत असताना अनेक वेळा अशा काही घटना घडतात किंवा आपल्याकडे फाईल असतात ते इंग्लिशच्या मराठीमध्ये करायचे असतात किंवा मराठीच्या इंग्लिशमध्ये करायचे असतात अशा वेळेला हे गुगल ट्रान्सलेट आपल्याला खूप कमी पडणारी गोष्ट आहे ओके अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत आपण भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग